खाली नख दीदी हो तुला या भोळे देवाला छळताना दिसला ना कधी हा जीव तुला प्रेमाच्या फुलाकडे ढळताना. हे गाणं कर्ण केलेले लिहिलेले आहे. परंतु दिसला ना आईला कधी की आपल्या शरीरातून ज्या वेळा प्राण जातो त्यावेळा थांब थांब म्हणला तू राहत नाही. दोनच गोष्टी आहेत, चांगलं किंवा वाईट. या दोन गोष्टीवर अशी भाषा कुणी शिकवल्या हे बोला प्रत्येक भागात भागातल्या भाषा कुणी शिकवल्या हे काय नाही. उत्पत्ती कधी माणसाची झाली हे इथं दिलेलं नाही. परंतु चांगलं वागायचं आई एवढंच जन्म आहे प्रत्येकाला जायचंच आहे परत यायचं नाही. यायचं का नाही इथं दिलेलं नाही पण मरणार आहे इथं दिलेलं नाही. म्हणूनच मी हे आपल्या समोर गीत सादर करत आहे. आली ना कधी ही जीव तुला या भोळ्या जीवा
माझी आता विकून मिळा Yeah.
बाहेर होते तिथे दादा पंढरपूरला तुम्ही चालत गेलाय, मी तुमच्या बरोबर आहे. तुमची तब्येत बरोबर नाही, तुम्ही कशाला येत आहे? बर तब्येत झाल्यानंतर मी तुमच्या बरोबर होतो. असा त्यांचे त्या त्यांच्या मुलांना त्यांच्या घरच्या कुटुंबामध्ये विनंती आहे की त्यांच्या ज्या चांगल्या विचारानं वागायला आले ते वागतात वागतच आहे. त्यांनी संतान मुलांना घरच्याला चांगले दिले. Thank you.